नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 28 नवे कोरोना बाधित, रुग्णसंख्या 1774। राज्यात काल दिवसभरात 8860 जणांची कोरोनावर मात। सण साजरे करताना शासनाच्या निर्देशांचं पालन करा, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। लोटे औद्योगिक वसाहतीतील आणखी 4 कारखान्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव। गणेशोत्सवासाठी कोकणात येण्यासाठी चाकरमानी उत्सुक। क्वारंटाईन कालावधीबाबत संभ्रमावस्था मात्र कायम। आणि माजी नगराध्यक्ष विपिनदादा पाटणे यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा। आता पाहूया सविस्तर वृत्त। गेल्या 24 तासात जिल्ह्यात आणखी 28 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1774 इतकी झाली आहे। दरम्यान आतापर्यंत 1193 जणांनी कोरोनावर मात केली असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। गेल्या 24 तासात आढळून आलेल्या 28 रुग्णांमध्ये रत्नागिरी येथील 14 तर कामथे येथील 14 रुग्णांचा समावेश आहे। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 59 जणांचा मृत्यू झालाय, त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या 522 इतकी आहे। राज्यात काल दिवसभरात 8860 जणांनी कोरोनावर मात केली असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। राज्यात आतापर्यंत 248,615 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। हे जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढवणार आहे। कालपर्यंत 10,000 आत असणाऱ्या कोरोना रुग्णांची काल 10,000 टप्पा ओलांडलाय। काल 11,147 नवीन रुग्णांचं निदान झालं असून सध्या 1,48,150 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर राज्याचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 60.37% आहे। पुढील महिन्यात येणारे बकरी ईद आणि गणेशोत्सव या सणांच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शासनानं दिलेल्या निर्देशांचं पालन करावं असं आवाहन रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केलं आहे। शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अल्पबचत सभागृह रत्नागिरी कार्यालय येथे संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर येणारे सण साजरे करत असताना शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन सर्व नागरिकांनी करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं। या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, प्रांत अधिकारी विकास सूर्यवंशी आदी उपस्थित होते। गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावाकडे येतात। या दरम्यान चाकरमानी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद होऊ नयेत यासाठी नागरी कृती दल, ग्राम कृती दल यांच्या स्थानिक स्तरावर बैठका घेऊन मार्गदर्शन करावं, तसेच येणाऱ्या चाकरमान्यांनी शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करून सण साजरा करावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स पाठोपाठ विनिती, USV केन केमिकल्स आणि कन्साई नेरोलेक या 4 कारखान्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने कामगारांची चिंता कमालीची वाढली आहे। या औद्योगिक वसाहतीत काम करणारा कामगार वर्ग हा ग्रामीण भागातील असल्याने कोरोनाने आता ग्रामीण भागातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे। जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात घरडा केमिकल्स कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती। त्यावेळीच योग्य ती खबरदारी घेतली असती तर या परिसरात कोरोनाचा प्रसार इतका मोठ्या प्रमाणात झाला नसता। मात्र कंपनी व्यवस्थापनासह आरोग्य यंत्रणाही गाफील राहिल्याने या कंपनीतील कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढला। लोटे औद्योगिक वसाहतीत पेटलेला कोरोनाचा वणवा लवकरात लवकर विझवण्यात यश आलं नाही तर हा वणवा संपूर्ण तालुक्यात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही। लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांनी पूर्ण तयारी केली आहे, मात्र येणाऱ्या चाकरमान्यांना किती दिवस क्वारंटाईन केलं जाणार याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याने चाकरमान्यांसह ग्रामस्थही संभ्रमात पडले आहेत। गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे। गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेनुसार चाकरमानी गणेश चतुर्थीला 1-2 दिवस असताना चाकरमानी कोकणात यायला सुरुवात होते, मात्र या वर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असल्याने गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेला छेद गेलाय। चाकरमान्यांचे वास्तव असलेली मुंबई, पुणे ही शहरं कोरोनाची हॉटस्पॉट्स असल्याने चाकरमान्यांनी गावी येऊच नये असा सूर ग्रामस्थांनी लावलाय। तर लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला 1 दिवस तरी जायला मिळावं यासाठी चाकरमानी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत। जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्सनुसार कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव असलेल्या शहरातून येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे। मात्र 14 दिवस क्वारंटाईन आणि 6 दिवस गणेशोत्सव असे 20 दिवस सलग सुट्टी आणि तीही या परिस्थितीत मिळणं शक्य नसल्याने क्वारंटाईनचा कालावधी 7 दिवसांवर आणण्याची मागणी चाकरमान्यांनी केली होती।
चाकरमान्यांचीही मागणी शासन मान्य करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र क्वारंटाईनचा पिरियड 14 दिवसांचा असावा, अन्यथा चाकरमान्यांनी गावी येऊ नये अशी भूमिका काही गावांमधून घेतली जात असल्याने बाप्पाच्या दर्शनासाठी गावी येण्याच्या तयारीत असणारे चाकरमानी संभ्रमावस्थेत आहेत. खेड येथील रोटरी इंग्लिश स्कूलचे चेअरमन दीप नेटवर्क आणि दीप वाहिनीचे सर्वेसर्वा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बिपिनदादा पाटणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या दादांना आज अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या बिपिनदादा पाटणे यांना दीर्घायुष्य लाभो या दीप वाहिनी परिवाराकडून त्यांना शुभेच्छा. मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा वाढदिवस जीवनात जेवढा हवा हवासा वाटतो तेवढा मला वाटतं कोणताही दिवस नसेल. आज वाढदिवस आहे अशा एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा ज्याचे जीवन म्हणजे एक महाकाव्य ठरावे. अशक्य ते शक्य करण्याचे कसब ज्यांच्या अंगी ठासून भरले आहे असे एक यशस्वी उद्योगपती, क्रीडा महर्षी, राजकारणी, समाजसेवक, शिक्षणाधिपती, एक चिरतरुण असे व्यक्तिमत्व आणि त्याहूनही एक सहृदयी माणूस आपला वाटणारा म्हणजेच रोटरी स्कूलचे चेअरमन आदरणीय श्री बिपिनदादा पाटणे सर, अर्थात आपले सर्वांचे लाडके दादा, आज 62व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. याचेच औचित्य साधून दादा आपणास आपल्या रोटरी परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कोकणातील अग्रगण्य असणाऱ्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आंबये या माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षा इयत्ता 10वीचा निकाल 100% लागला असून उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यालयाचा गौरव वाढवलाय. जांभे परीक्षा केंद्रात आंबये विद्यालयाची सेजल मंगेश निवाते हिने 93.20% गुण संपादन करून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. सेजल संतोष मांजरेकर प्रथम क्रमांक 93.20%, अनिकेत अशोक सकपाळ द्वितीय क्रमांक 88.40%, दिव्या रामचंद्र सुतार तिसरा क्रमांक 85.40%, सुजल मंगेश निवाते चतुर्थ क्रमांक 85.20% आणि शलाका सुनील भांबीड पाचवा क्रमांक 84.20% गुण संपादन केले आहेत. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सुभाष ढाकणे, विजय नगरकर, भारत गोताड, तर शिक्षकेतर कर्मचारी संजय खेर, नीता मोरे, मुख्याध्यापक मनोज जाधव यांचं शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष गजानन सकपाळ, सदस्य विनोद चांदणे, सुनील सकपाळ, सदस्य सीमा दयाळकर तसेच पालक शिक्षक संघाच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आलं. उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समारोह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून हा कार्यक्रम शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11:30 झूम ॲपच्या माध्यमातून होणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित राहणार आहेत. शासनाकडून सागरी मार्गासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद झाली नसल्याने रेवस रेड्डी या महत्वाकांक्षी सागरी महामार्गाचं भवितव्य धोक्यात आलंय. कोरोनामुळे सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाले तर विकास कामांवरही कोरोनाच्या लॉकडाऊनचा परिणाम पाहायला मिळतोय. रेवस रेड्डी या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवणाऱ्या ठेकेदाराचा ठेका समाप्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. शासनाकडूनही निधीची तरतूद झालेली नसल्याने या महामार्गाचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे मुंबई व महामार्गासोबत सागरी महामार्गही होईल अशी आशा आता मावळली आहे. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सागरी महामार्ग उभारण्याला प्राधान्य दिलं गेलं होतं. एसटी महामंडळाच्या 280 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सुमारे 1,04,000 कर्मचारी असलेल्या एसटी महामंडळाचे आतापर्यंत 386 कर्मचाऱ्यांना कोविडचा संसर्ग झाला होता. यापैकी 280 कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी सज्ज झाले तर 96 कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 11 कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालाय. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे नागरिक तसेच चाकरमान्यांच्या तपासणीसाठी जिल्ह्याच्या सर्व प्रवेशद्वारांवर 1 ऑगस्ट पासून महसूल, पोलीस आणि आरोग्य विभाग यांची संयुक्त पथकं ठेवण्यात येणार आहेत.
ज्या व्यक्ती संशयित आढळतील अशांची कोरोना रॅपिड टेस्ट केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनच्या निकृष्ट कामाचा पुन्हा एक नमुना कणकवलीकरांना पाहायला मिळाला आहे. आज सकाळी कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उड्डाणपुलाचं काम सुरू असतानाच काँक्रीटचा काही भाग कोसळला. या कामासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्यांनी काँक्रीटचा भार न पेलल्याने काँक्रीटचा काही भाग कोसळला असा प्राथमिक अंदाज आहे. महामार्गावरील पुलाचं काम इतक्या निकृष्ट दर्जाचं असेल तर ते तसेच होऊ द्यायचं का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अज्ञात टँकर चालकाने रासायनिक सांडपाणी ओढ्यात सोडल्यामुळे ओढ्यातील जलचर मृत्युमुखी पडले. कशेडी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या बारावाड्यांच्या पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेल्स देखील याच ओढ्यालगत असल्याने या जॅकवेल्सचे पाणीही दूषित झाले असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महामार्गावरील बोरज नजीकच्या एका ओहोळामध्ये अशाच प्रकारे रासायनिक सांडपाणी सोडल्याने नैसर्गिक जलस्रोत दूषित होण्याची घटना ताजी असतानाच आणखी एक प्रकार घडला असल्याने तालुक्यात रासायनिक कारखाने असणं शाप की वरदान असा प्रश्न उपस्थित होतोय. बोरज येथील नाल्यात सोडलेल्या सांडपाण्यामुळे नैसर्गिक जलस्रोत दूषित झाले नव्हते त्यामुळे या घटनेकडे प्रशासनाने तितक्याशा गांभीर्यानं पाहिलं नव्हतं. मात्र कशेडी येथे घडलेल्या या प्रकारामुळे या नाल्यावर असलेल्या 12 वाड्यांच्या जॅकवेल दूषित झाले असल्याने आता तरी प्रशासनानं यामध्ये लक्ष घालून हे कृष्णकृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.